माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काही लिहू शकते? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही तिन्ही लिहायचं? उपमुख्यमंत्र्यांबद्दल काही लिहायचं? शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल काही लिहायचं? भाजपच्या नेत्यांबद्दल सोड, एक पोस्ट बघा तुम्ही. भाई अरे डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते का? हे बघा एक मिनिट बघा, ही एक आहे बघा. चोराला चोर म्हटल्यावर कारवाई होत असेल तर आजपासून चोराला भाजप नेता म्हणायचं. हे बघा पहिला दुसरं दाखवतो तुम्हाला. गीत पण गेले ते कसं आहे ना, एप्रिल फुलचे लांब लचक मेसेज पाठवू नका, नुसतं मोदी दिला तरी समजून घेऊन सहज आठवलं म्हणून सुचवलं. हा पंतप्रधानाचा अपमान नाहीये? माझ्या देशाच्या पंतप्रधानाचा जर एखादी मुलगी अपमान करत असेल तर एखाद्या युवती सेनेच्या मुलींना मुलींनी त्याचा जाब विचारला तर ते चुकीचं आहे. अरे डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते का? हे वेगवेगळ्या दिवसाचे वेगवेगळ्या पोस्ट आहेत. आणखी तुम्हाला ओके सर, तुम्ही डिनाय करता का मारहाण झाली का? कारण ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी होती. पीडितेचं स्टेटमेंट आहे की तिला मारझोड झालेली आहे. पीडितेच्या पतीचं पण स्टेटमेंट आहे की तिला मारझोड झालेली आहे आणि ते पूर्ण भयभीत वातावरणात जगत आहे. तुम्ही ते डिनाय करता बघा. पीडितेचं जर ते बघा तो खोटा बनाव आहे. जर पीडितेला जर मारहाण झाली असती तर डॉक्टर रिपोर्ट मध्ये ते आलं असतं की आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट बघा. सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट मध्ये म्हटलं कुठेही एक्सटर्नल इंजुरी नाहीये, कुठेही मारहाण झाली नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ज्यामध्ये त्यांनी तिला ऍडमिट केलेली त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऍडमिट केलेली ते राजन विजयांचे मित्र आहेत डॉक्टर उमेश आलेगाव. त्यांचा रिपोर्ट त्यांनी प्रेसला सांगितला. कुठेही मी सोनोग्राफी केली, कुठेही इंटरनल इंजुरी नाहीये, कुठेही प्रेग्नंट नाहीये, प्रेग्नन्सीच्या टेस्ट केल्या. अशा पद्धतीचा रिपोर्ट हा केवळ कुभांड रचलेला आहे की कोणाला तरी फसवण्याचं, कोणावर काहीतरी आरोप करण्याचा आणि सहानुभूती घेण्याचा हा केवळ कुभांड रचलेला आहे. उद्धव ठाकरेंनी आता फडणवीसांचा उल्लेख पडतोच.